आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या, काँग्रेसवरती नाराज नागरिकांनी व्यक्त केला संताप। आषाढी एकादशी निमित्त जुन्नर तालुक्यातील आळे गावात पायी पालखी व दिंडी सोहळ्याचं आयोजन, शाळकरी विद्यार्थ्यांचा या दिंडी सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद। चोरी करायला आलेल्या चोराचा छतावरून पडल्याने झाला मृत्यू। काँग्रेस नेता मुरजी पटेल यांची टाइम टीव्हीचे प्रतिनिधी नागेश शुक्लांनी घेतली मुलाखत। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापुरातील काँग्रेसच्या अडचणी वाढल्या असून सोलापूरकरांना नागरी सुविधाही काँग्रेस सत्ताधाऱ्यांना देता न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। दक्षिण तालुक्याचे आमदार दिलीप माने ही निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण केलेत का? या ठिकाणी दक्षिण तालुक्याचे मतदार या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशीच विचारूया। अद्याप इलेक्शन झाल्यापासून या परिसरामध्ये जे काय या परिसरातले आमदार म्हणा किंवा नगरसेवक म्हणा, कुठल्याही कार्यकर्त्याने किंवा कुठल्याही उमेदवाराने या परिसरामध्ये येऊन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही। या परिसरामध्ये 20 ते 25 वर्षापासून या परिसरात ही वसाहत वसलेली असून अद्याप महापालिकेला सुद्धा प्रत्येकजण टॅक्स भरतात, या परिसरातून जेवढा टॅक्स भरला त्याच्या 5% सुद्धा या परिसरामध्ये काम झालेलं नाही। काय पण सोडवलं नाही, आमच्या नगरमध्ये काय पण सोय नाही, पाणी पण येत नाही आणि गटर पण नाही। आमच्या घराभोवताली सगळं पाणी थांबलेलं आहे, अजून परत कुठलीच सोय नाही, रोड नाही, काय नाही। आमदार माने हे मुख्यमंत्र्याचे जवळले मानले जातात, त्याप्रमाणे दक्षिण तालुक्याचा कायापालट त्यांनी केलाय का? हा, दक्षिण मतदारातून काय कायापालट केलं ते आम्हाला सांगता येणार नाही, परंतु गजाननगरमध्ये काहीच केलं नाही नक्की आहे। इथं अगदी अतिशय गलिच्छ वस्ती आहे आणि विशेष म्हणजे मागासवर्गीय इथं लोक राहतात, किंबहुना मागासवर्गीय आहे या कारणावरून बी दुर्लक्ष होत असतील आणि भौगोलिकदृष्ट्या हे भाग खड्ड्यात असल्यामुळे नैसर्गिकरित्या फार मदिना चौकापासून सायलीनगरपासून पाणी इथं येते आणि गटारीचे येणारे पाणी नळ कनेक्शन मध्ये मिसळून पिण्याचे पाणी सुद्धा असं घाण असं येते। आषाढी एकादशी निमित्त जुन्नर तालुक्यामध्ये पायी पालखी व दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान पारंपरिक वेशभूषा परिधान करून ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानराज स्कूल ते वेदप्रणित रेडा समाधी पर्यंत दिंडी काढली होती। या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विठुरायाकडे पावसासाठी साकडं घातलं व प्रार्थना केली। जुन्नर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन चांगला प्रतिसाद दिला। तसंच यावेळी दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन करणारे फलक व पारंपरिक वेशभूषा धारण केली असल्याने हे सर्व विद्यार्थी दिंडीतील मुख्य आकर्षणाचा भाग ठरत होते। जुन्नर तालुक्यातील आळे गावात ज्या प्रकारे विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन पावसासाठी देवाकडे प्रार्थना केली, अगदी त्याच प्रकारे या ठिकाणच्या गावकऱ्यांनी देखील इथल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज वेदप्रणित रेडा समाधी मंदिराजवळ येऊन वरुण राजाला आपली हजेरी लावण्यासाठीचं साकडं घातलं। श्री क्षेत्र आळे हे देहू आळंदी व पंढरपूर नंतरचे मोठे धार्मिक स्थान मानलं जातं, म्हणून वारकऱ्यांच्या दृष्टीने देखील या ठिकाणाला फार महत्व दिलं जातं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणाऱ्या आंबोली या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या 38 वर्षीय तरुणाचा पाण्यात पडून मृत्यू झाला। एकूण 2000 फूट खोल दरीत या तरुणाचा मृतदेह गेला होता, मात्र या ठिकाणच्या आपत्ती पथकाच्या टीमला हा मृतदेह बाहेर काढण्यास यश आलं। पावसाच्या दिवसांमध्ये धबधब्याच्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद घेणाऱ्या सर्व हौशी पर्यटकांना टाइम टीव्हीच्या आग्रहाची सूचना आहे की काही वेळाच्या आनंदासाठी आपला जीव जाणार नाही याची दक्षता घ्या। मुंबईच्या चारकोप मध्ये असलेल्या शोवेल कंपनीत काल रात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराचा छतावरून पडून मृत्यू झाला। मृत्युमुखी पडलेला चोर हा मुंबईच्या कांदिवली परिसरातील शोवेल कंपनीमध्ये रात्री 9:30 नंतर कंपनी बंद झाली असताना चोरी करण्यासाठी आला होता।
कंपनीच्या छतावरून खाली पडल्याने मृत्यू झालेला चोर हा शोवेल नामक कंपनी रात्री 9:30 बंद झाल्यानंतर या कंपनीमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या पाठीमागच्या दरवाजातून आत घुसून छतावरील मार्गाने कंपनीच्या गोडाऊनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचवेळी या चोराचा पाय घसरला आणि तो 25 फूट खाली पडला, ज्या कारणास्तव चोराचा मृत्यू झाला. सकाळी 8:30 कंपनीचे मॅनेजर जेव्हा कंपनीमध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की चोरी करण्यासाठी आलेल्या चोराचा मृतदेह आतमध्ये पडला आहे. या चोराच्या हातावरती रमेश असं नाव लिहिलं होतं आणि याचं वय 30 वर्ष असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणात चारको पोलिसांनी अपघाती मृत्यूची घटना म्हणून नोंद केली असून या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत. इंडस्ट्री ABCD प्लॅटफॉर्म अपने जो चारकोट में है उधर बर्तन बनाने का एक छोटी कंपनी है. वो रात के 9:30 के बाद बंद हुआ था. सुबह चालू करने के बाद उस मैनेजर को एक लाश देखी तो हमने जाके उधर विजिट की. विजिट करने के बाद हम लोगों ने देखा तर ऊपर से 25 फीट ऊंची से एक आदमी पत्रा टूट के गिर गया था. वो चोरी करने के लिए आया था. उसका वो पत्रा टूट के अंदर गिरा. उसका जेब में 100 ब्लेड का 2 टुकड़ा मिला, पैसा मिला. उसके हाथ में रमेश ऐसा गोंदा हुआ. काँग्रेस नेते मुरजी पटेल यांची टाइम टीव्हीचे प्रतिनिधी नागेश शुक्ला यांनी मुलाखत घेतली. दरम्यान वाढत्या महागाई सोबतच यावेळी इतर अनेक राजकीय मुद्द्यांवरती देखील पटेल यांनी चर्चा केली. सबसे पहले मैं नरेंद्र मोदी का निषेध करता हूं. पूरे देश में उन्होंने महंगाई कम करने का वादा करके झूठ बोला है और पूरी देश की जनता को धोखे में रखा है कि हम महंगाई कम करेंगे, 10 दिन में कम करेंगे, 30 दिन, आज 2 महीना होने आया है. आप देख रहे हो लोकल ट्रेन की हालत क्या है. पूरे देश में ट्रेन भाड़ा बढ़ गया. पेट्रोल का भाव बढ़ा, डीजल का भाव बढ़ा, सारी चीज बढ़ गई. आज सब्जियां तुम मार्केट में जाओ खरीद नहीं सकते, उतना भाव बढ़ गया है. तो कहीं ना कहीं ये सरकार फेल हो रही है, अपने वादों में कायम खड़ी नहीं रह रही है. महंगाई हम गलत वादा तो करेंगे नहीं, लेकिन सरकार राष्ट्रवादी और कांग्रेस की ही आएगी महाराष्ट्र में, ये आप ध्यान में रखिए. क्योंकि लोग पब्लिक समझ गई है कि अच्छे दिन, ये दिन, वो दिन, जो एक वादा करके चले जाते हैं कुछ बाद में होता नहीं है. सरकार कांग्रेस और राष्ट्रवादी की आ गया आघाड़ी की सरकार आएगी और अच्छे से चलेगी. सर हमारा कहना है अगर कांग्रेस और NCP की दोबारा सरकार आती तो कौन बनेगा मुख्यमंत्री? मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान साहब ही रहेंगे और उनके नेतृत्व में चुनाव होगा. इतने कांग्रेस के मुरजी पटेल कैमरामैन अजय गुरेजा के साथ नागेश शुक्ला, टाइम टीवी मुंबई. सिंधुदुर्ग जिल्हा हा शेती प्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसंच आता पावसाळी हंगाम सुरू झाला असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी भात लावणीच्या कामांना जोरदार सुरुवात केली आहे. मात्र अद्यापही इथे पावसाने पाठच फिरवली असल्याने शेतकरी राजा मात्र हवालदिल झालाय. मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या विधी विभागाचे महासचिव अखिलेश चौबे यांच्याशी आमचे टाइम टीव्हीचे प्रतिनिधी रितेश तिवारी यांनी राजकीय मुद्द्यांवर संवाद साधला. आइए जानते हैं इनसे मोदी की महंगाई की मार को लेकर इनका क्या कहना है. भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार महंगाई और भ्रष्टाचार के मुद्दे पर ही सत्ता में आई है और पिछले 3 महीने के कार्यकाल में महंगाई पर जो UPA की नीतियां थी उसी नीतियों पर चलने के कारण महंगाई पर इन्होंने जरा भी काबू नहीं किया है. और अगर यह इसी तरह से चलता रहा तो मुझे लगता है आने वाले समय में जनता को एक बहुत बड़ा आंदोलन खड़ा करना पड़ेगा मोदी सरकार के खिलाफ. भारतीय जनता पार्टी जिस रणनीति के हिसाब से मोदी जी को प्रोजेक्ट करके सत्ता में आई, एक व्यक्ति के रूप में, एक व्यक्तित्व के रूप में हमारी पार्टी ने भी उनका समर्थन किया और देश को एक अच्छा नेतृत्व मिला. लेकिन उसके बाद जो नीतियां उन्होंने अपनाई हैं, मुझे लगता है उस पर हमने वेट एंड वॉच की रणनीति अपनाई है कि आने वाले समय में क्या रिजल्ट आता है, क्योंकि 30 दिन में उस पर कमेंट्स करना बहुत अर्ली होगा. लेकिन महाराष्ट्र में मुझे नहीं लगता कि वो जो है कोई नेतृत्व या कोई चेहरा देकर उसके पीछे जाएंगे और सामूहिक नेतृत्व की बात करेंगे. तो महाराष्ट्र के लोगों के लिए अगर कोई सबसे अच्छा नेतृत्व विकल्प के रूप में उपलब्ध है तो माननीय शिवराज साहब ठाकरे. देखिए इस बारे में मैं पिछले 8 साल से मीडिया के सामने आर्ग्यूमेंट करता आ रहा हूं कि हमारी पार्टी
किसी के विरोध की वाली पार्टी नहीं है, हमारी पार्टी विकास की बात करने वाली पार्टी है। हमारी पार्टी का निर्माण ही नव निर्माण शब्द हमारी पार्टी में है और नव निर्माण करने के लिए ही बनी है। और जो मुद्दे थे, जो आंदोलन थे, वो सिर्फ उत्तर भारतीय विरोधी नहीं थे। अगर आप उसको ठीक ढंग से उसका अवलोकन करेंगे तो उसमें बहुत सारी बातें थी जो भूमिपुत्रों के लिए थी। और भूमिपुत्र मतलब जो यहाँ डोमिसाइल्ड हैं, जो वर्षों से यहाँ रह रहे हैं, वो उन सबके अधिकार की लड़ाई थी। और उस लड़ाई को एक सार्थक नेतृत्व राजसाहब के रूप में मिला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के गठन के समय से ही 80% समाज कारण और 20% राजकारण की भूमिका हमने अपनाई है। और जो हम कर रहे हैं ये आज नहीं कर रहे हैं, पिछले जब से हमारी पार्टी का गठन हुआ है तब से हम कंटिन्यूअस अपने विभाग में काम करते आए हैं। और यही राज साहब की तरफ से हर जो है पदाधिकारी को कहा गया है कि आप 80% समाज कारण कीजिए और 20% राजकारण कीजिए। तो हम 80% समाज कारण के दायरे में लोगों के लिए जो भी हमसे हो सक रहा है वो कर रहे हैं। आणि यानंतर पाहूयात एक धक्कादायक बातमी। पुण्यातील एका इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मराठी बोलल्यामुळे या मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क शिक्षा करण्यात आल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे। मराठी बोलल्याबद्दल या शाळेतील तब्बल 24 विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची ही घटना आहे। या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र या घटनेने प्रश्न असा उपस्थित राहतो आहे की शाळेमध्ये आपली मातृभाषा बोलणं हा गुन्हा आहे का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा कारभार अगदी धीम्या गतीने चालू असल्याची तक्रार असून या ठिकाणच्या ग्रामसेवकांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सध्या या ठिकाणचे गाव पातळीवरील शासकीय कामकाज रेंगाळले असून शालेय विद्यार्थ्यांचे देखील यामध्ये हाल होत आहेत। गेली 4 दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामसेवक संपावर आहेत। या न्यूज बुलेटिन्समध्ये पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या। काँग्रेसवरती नाराज नागरिकांनी व्यक्त केला संताप। आषाढी एकादशी निमित्त जुन्नर तालुक्यातील आळे गावात पायी पालखी व दिंडी सोहळ्याचं आयोजन। शाळकरी विद्यार्थ्यांचा या दिंडी सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद। चोरी करायला आलेल्या चोराचा छतावरून पडल्याने झाला मृत्यू। काँग्रेस नेता मुरजी पटेल यांची टाइम टीव्हीचे प्रतिनिधी नागेश शुक्लांनी घेतली मुलाखत। आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज। अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।